आज अतिशय आनंदाचा सोहळा आहे. आपण सगळ्यांनी खूप धावपळ केली, खूप कष्ट घेतले. हा एकजुटीचा विजय आहे आणि सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, कारण हा एकीचं बळ आहे असं म्हटलं तर हरकत नाही. सत्ताधारी सरकारमध्ये माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते आणि कारखान्यातही त्यांचा कारभार होता, परंतु सभासद हा सर्व पक्षीय असतो. शेवटी ऊस उत्पादक सभासद यांचं काय म्हणणं आहे याचा विचार करून माननीय विवेक भैया कोले आणि नामदार साहेब एकत्र, थोरात साहेब एकत्र आले, त्याच्याबरोबर डॉक्टर होनकर साहेब असतील, ज्येष्ठ माजी चेअरमन कार्ले साहेब असतील, सगळेच ही मंडळींनी एकत्र येऊन जाणकार मंडळी आहे राहता आणि शिर्डी परिसरातील सर्वच कार्यकर्ते सर्व एकत्र आले आणि एकजुटीने हा निर्णय घेतला. खरं तर विवेक भैयांचं वय पाहता धाडसी निर्णय होता आणि त्या धाडसी निर्णयाला आपण सगळ्यांनी वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिला असं मी म्हणेन. सभासदांनी आशीर्वाद दिला, स्वर्गीय कोल्हे साहेबांचे त्यावेळचे कार्यकर्ते, कार्यकर्ता कसा असावा तर साहेबांनी घडवला तसा असावा असा कार्यकर्ता आहे. वयाच्या 70-80 सभासद कार्यकर्ते सुद्धा विवेक भैयांना तर एक अनुभव त्यांनी अतिशय मला जिव्हाळ्याचा सांगितला प्रेमाने की आस्तगावच्या बूथवर मी गेलो आई, तिथं एक सभासद वय बरंच होतं, दात एखाद दोन दात असतील, पण ते म्हणाले विवेक भैयांनी त्यांना नमस्कार केल्यावर ओळख सांगितली, मी कोल्हे साहेबांचा नातू, आणि ते म्हणाले माझ्या मी वर जायच्या आधी एकदा साहेबाच्या नातवाला मतदान करून जाणार आहे. हा विश्वास, नेतृत्वावरचा विश्वास लोकशाहीमध्ये खूप महत्वाचा असतो. राजकारणात चढ उतार होत असतात, लोकशाहीमध्ये कुणाच्याही खुर्च्या परमनंट नाही, परंतु लोकांचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि तो विश्वास विवेक भैयांनी कमावला असं मी म्हणेल. आणि आपण सगळ्यांनी आशीर्वाद रूपी सभासदांनी मतदान केलं आणि कायम अशा पद्धतीने सभासदांना इथं सन्मान नवीन चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर सगळे देतील. कार्ले पाटलांचा अनुभव खूप मोठा आहे, डॉक्टर गुंदकर साहेबांचा अनुभव खूप मोठा आहे आणि हे सगळी मंडळी हे आव्हान आहे. थोरात साहेबांचा सहकारातला खूप मोठा अनुभव आहे आणि हा सगळे मिळून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न एक नाही, प्रश्न अनेक आहे. तरीही मी इलेक्शनच्या काळात जो करार नामदार विखे पाटील साहेबांनी केलेला होता, मी माननीय DCM फडणवीस साहेबांशी बोलले आणि त्यानंतर विखे पाटलांनी तो करार मी मागे घेतो असं सांगितलं, त्यांचाही आपण सगळ्यांनी आभार मानूया. आणि मला असं वाटतं पुढेही त्यांचं पाऊल श्री गणेश सहकारी कारखान्याच्या हिताचं असावं आणि ते घेतील अशी अपेक्षा आहे, कारण शेवटी कारखाना हा या परिसराचं वैभव आहे, शेतकऱ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस जीवाभावाने आपण पीक आणायचं आणि ऊस गाळायचं कुठं याची खूप विवंचना असते आणि त्या व्यथा सगळ्या इलेक्शन काळात अनेकांनी मांडल्या आणि म्हणून प्रत्येकाच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे हा विषय खरं तर खूप महत्वाचा होता. कामगारांचे प्रश्न आहेत, थोरात साहेब सगळे विवेक भयंते एकत्र बसून सगळे हे निश्चित सोडवतील, कामगारांनीही सहकार्य करावं. शेवटी हे टीम वर्क आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी या मध्ये सहकार्य करावं. आता बरेच जण म्हटले इकडे सत्कार घेऊया तिकडे सत्कार घेऊया, सत्कार हे घेण्यापेक्षा सत्कार्य आपण करूया सगळे मिळून आणि श्री गणेश कारखाना चांगल्या पद्धतीने कसा व्यवस्थित पुढे चालेल यासाठी मी सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते सगळ्यांच्या सहकार्याबद्दल. शिवाजी तात्या लहरे आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर तात्या चौधरी आहेत, सुधीर भाऊ म्हस्के आहेत, उपस्थित सर्वच पक्षाचे मान्यवर मंडळी आहेत. इथे पक्ष हा विषयच नव्हता, सगळेच पक्ष एकाजुटीने एकत्र आले ते चांगल्या भावनेने चांगल्या इच्छेने एकत्र आले आणि खूप चांगला निर्णय झाला, परंतु पुढे आव्हानं आहेत. माननीय थोरात साहेब विवेक भैया आपण सगळेच मिळून सोडूया. नवीन चेअरमन व्हाईस चेअरमनचं सर्व संचालक संचालिका यांचं एक आज वैशिष्ट्य मी बघितलं, पहिल्यांदा साहेब आपण तर खूप अनुभव सहकारातले, मी पहिल्यांदा या प्रक्रियेत विवेक भैया नियोजित प्रोग्राममुळे येऊ शकले नाही म्हणून आले, पण सर्व संचालक साहेब आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य राहील. कुणीही स्वतःचं नाव सुचवलं नाही, कुठलाही संचालकाने दुसऱ्यांचं कुणाचं नाव सुचवलं नाही की साहेब असा निर्णय घ्या, सगळे आम्ही सहकार्य करू साहेब आपण घेतलेल्या निर्णयाला, असं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते, अभिनंदन करते. मनाचा मोठेपणा प्रत्येकाने दाखवला,
पण प्रत्येकाचा अनुभव मोठा आहे. काही नवनिर्वाचित संचालक आहे, पणकारले पाटलांचा अनुभव आहे, डॉक्टर साहेबांचा अनुभव आहे, अनेक टिळेकर साहेब असतील, या सर्वांचा अनुभव आहे. आणि या सर्वांचा अनुभव आपल्याला उपयोगाला येणार आहे. शिवाजी तात्या आहे, तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ सभासद आहेत. काही जे जे काही कुठे अडचण येईल तिथे सगळ्या सभासदांची सगळ्यांनी हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून सर्व डायरेक्टर्स जेवढे आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही निर्णयामध्ये कुठेही कोणी अडथळा केला नाही, सगळ्यांनी मन मोठं केलं आणि जो निर्णय घ्याल तो मान्य आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.